आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कराडात लिबर्टी मजदूर मंडळ व रणजित पाटील नाना यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धांना आज शानदार प्रारंभ झाला। कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला। आजपासून 5 दिवस या स्पर्धा लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर चालणार आहेत। आज पहिल्या दिवशी 35 किलो वजन गटातील कबड्डी सामने घेण्यात आले। लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर स्पर्धेसाठी 4 ठिकाणी हे सामने खेळवले जात आहेत। लिबर्टी मजदूर मंडळाचे उपाध्यक्ष अरुण जाधव तसेच मंडळाचे पदाधिकारी रणजित पाटील नाना यांच्या हस्ते आज या स्पर्धांना प्रारंभ झाला। उप अधीक्षक साहेब माननीय श्री पांडे खेळाडू आहे या कबड्डी प्रेमापुढे आमच्या विनंतीत मान घेऊन इकडं वेळ काढून आमच्या या पूर्ण स्पर्धांचं उद्घाटन केलं। त्याबद्दल प्रति मंत्री मंडळ आणि रणजित पाटील नाना मंत्री मंडळ यांच्या सत्कार स्वागत होत आहे। रणजित पाटील नाना तसेच अरुणजी जाधव दादा स्वागत समारंभ करत आहेत। या कबड्डी मैदानी या ठिकाणी बक्षिसांची जयलूट होणार आहे। कुळागट बक्षिसांची रक्कम सुद्धा प्रथम क्रमांकाचे 1,11,111 व चषक तसेच खेळांची निवड करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित ज्येष्ठ नागरिक संघ श्री शिवाजी छत्रपती श्री शिवाजी क्रीडा संकुलाचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत माने सर आणि त्यांचे सर्व ज्येष्ठ सहकारी आदर आहे।